नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तोतया पोलीस कर्मचाऱ्यानं हॉटेलमध्ये गोंधळ घातलाय, याची तक्रार करताच तोतया पोलिसांना तिथून पळ काढला. हॉटेल मालकाच्या मुलाला बोनेटवरून त्यांनी फरफटत नेलंय. नाशिकमधली ही घटना आहे, सीसीटीव्ही दृश्य त्याची चित्रित झालेली आहेत. तोतया पोलीस कर्मचाऱ्यानं हॉटेलमध्ये गोंधळ घातला, त्यानंतर त्याच्याबाबतची तक्रार करताच त्यांनी तिथून पळ काढला. पण त्यावेळेला त्यानं हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाला बोनेटवरून फरफटत नेलं. नाशिक मध्ये हा प्रकार नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तोतया पोलीस कर्मचाऱ्यानं हॉटेलमध्ये गोंधळ घातलाय, याची तक्रार करताच तोतया पोलिसांना तिथून पळ काढला. हॉटेल मालकाच्या मुलाला बोनेटवरून त्यांनी फरफटत नेलंय. नाशिकमधली ही घटना आहे, सीसीटीव्ही दृश्य त्याची चित्रित झालेली आहेत. तोतया पोलीस कर्मचाऱ्यानं हॉटेलमध्ये गोंधळ घातला, त्यानंतर त्याच्याबाबतची तक्रार करताच त्यांनी तिथून पळ काढला. पण त्यावेळेला त्यानं हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाला बोनेटवरून फरफटत नेलं. नाशिक मध्ये हा प्रकार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे